तर उद्योजक उद्योगपती बोरीवली हसीनभाई शेख यांना देखील आपण सन्मानित करतोय मी आपल्याला विनंती करतोय करायचा आहे हसीनभाई शेख उद्योजक उद्योगपती बोरीवली यांना आपण सन्मानित करतोय चला सामन्याला सुरुवात सु करायची आहे पंच सामना तीन षटकांचा असेल पहिल्यांदा नाणेपैकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला टीम साई स्पोर्ट खारबावन आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं एकविरा ग्रुप हायवे देवीला हे पाहतोय आपण आणि सन्मान केला जातोय उद्योजक उद्योगपती बोरीवली असिनबाई शेख यांचा नामदेवजी गोतारड शुभ असे यस कॅमेझॉन पाच सिग्नल आलेला आहे पंचांचा सिग्नल येतोय अधिकृत इशारा येतोय आणि सामन्याला आपण सुरुवात करतोय स्पीड अप करा बघा यानंतर आणखी भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत भादबड विरुद्ध भिनार नेक्स्ट मॅच असेल दोन्ही कॅप्टन्स देखील विनंती आहे आपण सुद्धा सज्ज रहा टॉस केला जाईल पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धन्यवाद <laughs> साहेब मजूर फेडरेशन अध्यक्ष पंडित पाटील साहेब हे सध्या ह्या स्पर्धेची रजा घेताना कारण आपला बिझी शेड्यूल असल्यामुळे काही अन्य ठिकाणी भेट द्यायची असल्यामुळे ते सध्या या स्पर्धेचा निरोप घेत आहेत धन्यवाद साहेब आपण आलात आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी मनापासून तुमचा हार्दिक आभार मानतोय आणि आशा करतोय की बक्षीस समारंभा वेळी तुमची उपस्थिती असेल शशिकांत पाटील खारबाव यांच्याकडनं टीम खारबावसाठी शुभेच्छा आल्यात आपलं देखील सहर्ष स्वागत अक्षय पाटील गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न लेगला फिल्डर तैनात आहेत सिंगल मिळेल धावांना सुरुवात एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात केली आहे क्षेत्रक्षण जर आपण पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर वाईडिश ऑन आपण पाहिला होता लेफ्ट हँड बॅटरसाठी यावेळी आता उजव्या हाताचा फलंदाज राहुल स्ट्रायकिंग एंडला असेल मागच्या सामनामध्ये राहुलला सामना, सामना विराचा पुरस्कार मिळवला तोच राहुल आता ह्या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल अक्षय पाटील तयार होतोय लेफ्ट ओव्हर द विकेट न या बॉल या वेळचा हा चेंडू आपण पाहिला तर अपील जरूर झाली होती या बॉलचा आपण जर विचार केला तर बॉडी लाईन वर येणारा चेंडू होता पंचांचा लेग बाईकचा इशारा आणि एकदम आणखी मिळते धावफलक एका धावेने आता पुढे जरकत असताना दोन वर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळाली खर तर भागीदारीची गरज आहे तीन षटकांचा सामना या अगोदरचा सामना आपण पाहिला हाय स्कोरिंग पाहायला मिळाला खानविली संघाने तब्बल पासष्ट धावेंचं से लक्ष सेट केलं होतं आमने संघाला मात्र सहजगत्या पराभूत केलं होतं आणि या इथे जर पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये बॅटर खूप चांगले आहेत त्यामुळे हा सामना देखील हाय स्कोरिंग पाहायला मिळेल इथे मात्र ट्रॅप रचलाय आणि अखेर अक्षय पाटीलला इथे विकेट मिळते सुमित चाखे संपुष्टात फर्स्ट विकेट इज गॉन ना फर्स्ट विकेट इस गॉन नॉ अर्ली ब्रेक थ्रू दिले लवकर फलंदाजाला बाद केलंय या ठिकाणी गोलंदाज अक्षय पाटील न्यू बॅटर सिद्धेश शनिवार रविवार या विभागामध्ये असोसिएशन तयार झालं आणि त्या असोसिएशनच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि कबीर स्फोट खानिवली हा संघ देखील त्या असोसिएशन मध्ये जरूर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यावी स्लॉग बॉल आता याविस्लच्या दिशेनं क्षेत्रक्षकता तैनात आहेत दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत दोन धाब्याने आता स्कोर पुढे सरकत असताना फलकावरती चार धावा दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत सध्या आपण अनुभवतोय पहिलं षटक प्लेचं सुरू असताना फार सुंदर सुरुवात अक्षय पाटीलला मिळाली आहे सद सिद्धेश हा फार सुंदर खेळ करताना या सीझन मध्ये आपण सिद्धेशला पाहिलं यावी मात्र ट्राय केलाय फिल्डिंग चांगली पाहायला मिळते ऑफला महेंद्र पाटील सज्ज होते रॉकेट स्ट्रोक आला होता बुलेटच्या वेगानं चेंडू येत होता आणि ऑफला चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली माहिती फक्त एकच जाऊ चांगल्या लाईन आणि लेंथ वर अक्षय गोलंदाजी करत असताना जास्त रूम देत नाहीये वीट देत नाहीये बॅटर्सला मोठे फटके खेळण्यासाठी जागा देत नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी आता स्कोर फार संथ गतीने होत असताना धवसंख्या धावफलकावरती पाच जावा फाईव्ह रन्स ऑन बोर्ड पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीमधील हा सामना साईश खारबाव किती बॉलर ड्राईव्ह छेलची संधी होती परंतु अगदी वेगानं चेंडू आला होता गोलंदाजाकडे फारसं सोपं नसतं अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आणि ह्याचबरोबर बरोबर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय फर्स्ट ओव्हर टीमची टोटल फाईव्ह लॉस ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट विकेट व्हेरी गुड स्टार्ट जबरदस्त सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अक्षय पाटील दिली आपल्या संघाला गरजेची होती कारण ज्यावेळी तुमचा पहिला गोलंदाज प्रमुख गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करत असतो त्यावेळी येणाऱ्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासानं आता गोलंदाजी केली जाईल का की ह्या उलट आता आक्रमणाला सुरुवात केली जाईल ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच तर लगेचच विनंती करतोय टीम खारबाव आपण क्षेत्रक्षण लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच टीम भिनार विरुद्ध टीम भादवड दोन्ही संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी या फेरी फेरीमधील तो शेवटचा सा सामना आपल्याला पाहायला मिळेल भादवड पक्षात रशी ती लढत असेल आपण पाहतात सरपंच चषक दोन हजार बावीस आई गावदेवी स्फोट वडवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खर तर हा एक नवोदित खेळाडू आता उदयास जरूर आलाय खारबाव गावामध्ये यंगस्टर्स फार निर्माण होत आहेत या खेळाडूनं मी म्हणेल सध्याच्या घडीला फार चांगलं यश मिळवलं आहे आणि आपल्या सांघिक जो खेळ त्याच्याकडनं अपेक्षित होता तो सांघिक खेळ सध्या तरी तो इंडिव्हिज्युअली वैयक्तिक देत आहे गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळाली गोलंदाज सोहम दुसऱ्या षटकामध्ये युवा खेळाडू आहे परंतु युवा खेळाडू प्रतिभा अशाली गोलंदाजी केली आहे आणि बी मड इम्प्रेस देखील केलंय इथे मात्र खराब चेंडू पंचालचा बी नो बॉलचा इशारा बॉल चालला अलग ते कार्पेट डीप मध्ये मिडविकेट मधून फिल्डर आले दुसरी धाव धोकादायक आहे दोन धावा पूर्ण आणि एक धाव नो बॉलची ह्याचा याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहतोय तीन धावा आता जोडल्या जातील धाव संख्या तीन ने पुढे सरकेल फ्री हिटचा बॉल देखील सामना सिद्धेश आता जरूर करेल फ्री चेंडूवरती फ्री माइंडेड स्ट्रोक येईल का कारण गरज आहे एखादा मोठा फटका आला तर तो जो दबाव बनलाय ना तो दबाव रिलीज होईल सो तयार फ्री हिटचा बॉल परंतु इथे युअर करले परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चेंडू आला होता खोदून काढला बॉल चालला पुन्हा एकदा मिड विकेटला इथे मात्र एक हजार मिळेल प्रणय पाटील त्या ठिकाणी सज्ज होता साईश खारबा विरोधात एकविरा स्पोर्ट हायवे दिवे तर ह्या दोन संघादरम्यान एक सामना आपण जरूर पाहिला होता त्यावेळी मात्र दिवे संघानं विजय मिळवला होता आणि आज खारबा संघासाठी हे रिवेंज बॅटल असेल का ज्याप्रमाणे सुरुवात झाली आहे पहिल्या षटकापासून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय सोहमचा हा बॉल बॅटची एज बॉल चालला त्या लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर लकी बाउंड्री नशिबाचा चौकार टीम हायवे दिवेसाठी टू डीजे थैंक यू थैंक यू सो मच हॅलो सो हम तयार strconv मी म्हणेल आता जो दबाव बनला होता ना तो दबाव टीम दिवेवरचा कमी झाला असावा रिलीज करणारा तो चौकार होता यावी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली अगदी साइड स्क्रीन समोर अक्षयनं चेंडूला फील्ड केलं सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होते धावफलक एका धाविने आता पुढे सरकत असताना 14 वर फॉर टीम लॉस वन ऑफ विकेट द विकेट यावी मात्र वेग कमी केला स्लो वन डायरेक्ट हिटचा प्रयत्न फलंदाज बाद डायरेक्ट हिट लगावला गेला शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते त्या ठिकाणी अनिकेत आणि अनिकेतनं केलं बाद राहुलला न्यू पॅटर्न नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय चौथ्या क्रमांकावर हायवे दिवे संघाचा प्रितेशाला बाकफूटला ढकल आहे वेरिएशन फार सुंदर पाहायला मिळते गोलंदाज सोहम कडे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यात शिकतो क्षमता जरूर ठेवतोय मध्ये मध्ये एखादा स्लोवर वन क्वीकर वन फास्टर लेग ब्रेक खरंतर आपण सोहमचा विचार केला अनालिस केल्यानंतर या ओव्हरमध्ये त्याच्याकडे एक स्टॉक बॉल आहे आणि तो म्हणजे वाईड यॉर्कर स्लोवर पद्धतीने प्रयत्न तोच अगदी प्रयत्न तोच व्हेरी गुड व्हेरी इम्प्रेसिव्ह सोहम ब्राईट फ्यू फ्युचर दिसते सोहमचं खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सध्या ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय समोर आपण पाहतोय हायवे दिवे संघ हा देखील टेनिस क्रिकेटमधील एक महान संघ आहे आणि मोठ्या संघांमध्ये ह्या टीमची गणना केली जाते आणि त्यांच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा मनोवैज्ञानिक दबाव न घेता मानसिक दबाव न घेता सोहम गोलंदाजी करतोय समोर सिद्धेश आहे सिद्धेशला देखील सातत्याने एखादा स्पॉट असा आहे की ज्या ठिकाणी कॉइन त्या ठिकाणी ठेवलाय आणि त्या कॉईनवर चेंडू पिच करतोय भागेश जबरदस्त अटॅक मिळाला सोहम सोहमकडनं दुसऱ्या मध्ये धावसंख्या धाव फलकावरती आफ्टर टू ओव्हर सेव्हन्टीन फॉर द लॉस ऑफ टू विकेट दोन फलल्यांदा जिथे बाद झालेत आणि सतरा धावा धाव फलकावरती लागल्यात जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली या षटकामध्ये एक सवकार जरूर आला तो देखील बॅट एज घेऊन सौकार आला होता खरं तर धावा येणं गरजेचं आहे धावा कशा येऊ धावा येणं महत्वाचे आहे इथून आता जरूर हायवी दिवे संकटामध्ये सापडली आहे आणि आता ह्या संकटामध्ये सापडलेल्या संघाला कोण बाहेर काढेल अशा अपेक्षा तर सिद्धेशकडनं जरूर आहेत सिद्धेश संघाचा तारण हार आहे बऱ्याच मॅचेसमध्ये सिद्धेशन फार सुंदर खेळ केला नुकतंच आपण पाहिलं कारबा विरोधात दिवेची मॅच झाली त्या सामन्यामध्ये सामनावीर मिळवला होता आणि तो सिद्धेश लढतोय शेवटचा षटक गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाज युज केला जाईल व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर फॉर द टीम सूरज पाटीलला आता गोलंदाजी करण्यासाठी आणलंय भिनार संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या आपला प्रतिस्पर्धी संघनायक भादवड या ठिकाणी दाखल झालाय आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल तर आज धावसंख्या सतरा भिवंडी टेनिस ग्रामीण ग्रामीण ट्रेन टेनिस क्रिकेटमधील भरपूर सारे संघ आपण आज या मध्ये पाहतोय मग भिनार असेल भादवड असेल त्यानंतर सध्या हे दोन संघ खेळतात हायवे दिवे विरुद्ध कारबाव असेल बोलबाला पाहायला मिळाला आहे पाटील खर तर पार्ट टाइम गोलंदाज म्हणून गोलंदाजाचा वापर करत नेहमीच संघ तो यावेळी ऑप्शन भरपूर होते नितेश सर का गोलंदाज होता तो आज सूरजचा वापर केला जाईल नेमकं काय हे जरूर पाहायला मिळेल सूरजचा पहिलाच बॉल शॉर्ट ऑन फुल पॉवर बॅक स्ट्रोक पॉवर जनरेट केली आहे बॉलला फेकून दिला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा साठी हा ओथुंग षटकार गुड शॉट पहिल्याच चेंडूवरती षटकार कॅप्टनचा हा निर्णय कदाचित चुकीचा ठरतोय का इथे षटकाराचं प्रतिउत्तर दिलं जाईल का यावेळी बॉल्ट होतोय झेल सुटल्यानंतर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तीन धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत कॅचची संधी होती कॅच ड्रॉप झाली आणि तीन धावा तिथे मिळाल्या टीम हायवे दिवेला सुस्थितीमध्ये आता हायवे दिवे संघ येताना इनला बॅटर सिद्धेश सुरशचा हा बॉल अख्खू टप्पाचा होता लाईन देखील जरूर पाहिली तर बॅटरसाठी फायदेशीर होती परंतु फलंदाजानं फायदा उचलला नाहीये स्वतःवरती नाराज असेल थोडासा निराश असेल धाव संख्या सव्वीस ट्वेंटी सिक्स उर्वरित अजूनही तीन चेंडूंचा केशेश थर्टी प्लस स्कोर सन्मानजनक आपण म्हणू शकतो या मैदानावर कारण खारबा संघामध्ये बॅटिंग लाईन अप फास्ट स्ट्रॉंग आहे नाणेफेकी आपण करणार आहोत या षटकाच्या समाप्तीनंतर सुरतचा हा बॉल यावी मात्र हेलिकॉप्टर उडवला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईन वरती पकडलाय झेल आणि संपुष्टात येतोय सिद्धेशचा खेळ एक आणखीने पहिला चेंडूपर्ती षटकार आला होता आणि सूरज पाटील एक अनुभवी क्रिकेटर आहे त्याला ठाऊक आहे की कशा प्रकारे कोणत्या मोमेंटला कोणत्या परिस्थितीमध्ये कंडिशन्समध्ये कशी गोलंदाजी करायची षटकार लागल्यानंतर न डगमगता न प्रेशराईज होता अंडर प्रेशर न होता या ठिकाणी गोलंदाजी केली धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो सव्वीस न्यू बॅटर पिंटो आता एंटर होतोय क्षेत्ररक्षणामध्ये आपण चेंजेस जरूर पाहतोय फिल्डत आपण पाहतोय गली रिजनला येणार एक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन एक मागे विकेट किपर थोडस दूर यावेळी फटका फसला टॉप एज बॉल अँड काउट काट अँड बॉल आणखीन एक फलंदाज बाद स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं चांगली जजमेंट पाहायला मिळाली जेल स्वीकारली लगातार दोन धक्के दिले दोन फलंदाजांना बाद केलं सूरज पाटील न धावसंख्या मात्र स्थिर आहे सव्वीस पाच चेंडू आतापर्यंत टाकलेत पहिल्या दोन चेंडूंमध्ये नऊ दावा खर्च केले होते आणि आतापर्यंत पाच चेंडू आपल्या षटकामधील पूर्ण केलेत आणि त्या नवच दावा त्याच्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला कॅप्टन एक मी पडेल नवीन साल जरूर चालली होती आणि ती चाल आता कुठेतरी कामी येत असताना उपयोगी ठरत असताना उपयुक्त ठरत असताना टीम कारभावसाठी हॅट्रिक वर गोलंदाज जरूर आहे चेंडू पडल्यानंतर हलकासा डीप राहतोय वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट बॉल तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सव्वीस टार्गेट असेल सत्तावीस टॉस करतोय आपण मी विनंती करेन हा टॉस करण्यासाठी यसीन भाई मी आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभास्य आपण टॉस करायचा आहे खेळणारे दोन संघ आहेत भादवड विरुद्ध भिनार बी फो भिनार अँड बी फो भादवड के फोर कुमार एंड के फोर करेश अशी लढत आता पाहायला मिळेल तर जाऊया आपण टॉसकडे हेड की टेल तर नाणेफेकी ना या ठिकाणी आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय तर जाऊगी आपण पुढील डाबा मध्ये ज्या ठिकाणी सत्तावीस टार्गेट आहे ट्वेंटी साईड मॅच आपण सध्या अनुभवतोय सरपंच चषक दोन हजार बावीस चा दुसरा दिवस आणि या ऐकूयात या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण भागेश मात्रे यांचा आवाज वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स थँक्यू थँक यू समीर ट्वेंटी सेवनचं टार्गेट आहे हवेदेवी टीमची बॅटिंग लाईन अप जर बघितली गेली तर सुरुवातीला ढासळताना पाहायला मिळाली सुमित बाट झाले राहुल खऱ्या अर्थाने म्हात्रे जेव्हा बाद झाले ना तेव्हाच या टीमचं धावपलक थोडंसं कमी झालं कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही त्याच्या माध्यमातून सात चौकार बघितले गेले जे अगदी क्लासिकल होते असं वाटलं होतं की राहुलची बॅट अगदी तशीच कंटिन्यू राहील परंतु त्यांना थांबवण्याचं काम केलं गेलं ते म्हणजेच अक्षयने आणि त्यानंतर सोहमने गोलंदाजी केली सुंदर सूरजनेसुद्धा सुंदर गोलंदाजी केली आणि अशा प्रकारे सव्वीस धावसंख्या बनल्या गेल्या आणि सत्तावीसचं टार्गेट परंतु क्रिकेटमध्ये ना या लो स्कोरिंग मॅचेसना भरपूर चांगल्या होत असतात अठरा बॉल आहेत सत्तावीस धावसंख्या बन बनवायच्या आहेत म्हणजेच या तीन षटकामध्ये ना अगदी टीम हायवे दिवेची जर बॉलिंग अटॅक चांगली लाईली ना जर बॉलिंग लाईनअप जर प्रेझेन्स ऑफ माइंडने त्यांनी मैदानाच्या आतमध्ये पाठवली ना तर कदाचित या सत्तावीस धावसंख्या डिफेन्ससुद्धा होऊ शकतात पाहिजे आता पुढे काय ठरणार प्रणय पाटील सुद्धा आहे वंडर बॉय ऑफ खारबाव असं त्याला सातत्याने म्हटलं जातं आणि त्याच्यासमोर जर पाहिलं गेलं तर अक्षयसुद्धा आहेत म्हणजेच टीम साई स्पोर्ट्स खारबावची ना जी टॉप ऑर्डरची बॅटिंग लाईनअप सहा खेळाडूंपर्यंतची जी आहे ना ती अगदी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे या स्ट्रॉंग असलेल्या बॅटिंग लाईनअपला जर एखादा गोलंदाजाने ढासळवायचं काम केलं तर कदाचित या मॅचमध्ये सत्तावीस धाव संख्येचा अगदी त्यांचा जो मनसुबा आहे ना डिफेन्स करायचा तो करू शकते परंतु हे थोडंसं अवघड आहे हायवे दिवे टीम म्हटली तर बॉलिंग अटॅक अटॅकसाठी जास्त जाणली जाते आणि या दोन टीम एकामेकाच्या जेव्हा समोर आल्या ना तेव्हाच कळालं गेलं की या दोन टीममध्ये अगदी द्वंद्वयुद्धना तुम्हाला चांगलं रंगताना पाहायला मिळेल महाभारत याच भारताच्या भूमीमध्ये घडला अगदी वृद्धाच्या रणांगणामध्ये जसं तुम्हाला लढावं लागतं तशी लढावृत्ती ना या दोन्ही टीममध्ये आहे परंतु परंतु आता पाहायचंय की एका जंगलामध्ये जसा एक सिंहच राहू शकतो ना तशाप्रकारे आजच्या दिवसामध्ये या दोन बलाढ्य टीम आणि या दोन बलाढ्य टीमपैकी परास कोणती टीम होणार आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटील आणि पराग गेलाय जी सातत्याने आपल्या टीम साई स्पोर्ट्स खारभावसाठी आघाडी स्वीकारत असते आणि त्याला समोर जाण्यासाठी आता सुमित झालाय तयार विष्यू ऑल द बेस्ट बोद्ध टीम दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सत्तावीसचा टार्गेट पहिला चेंडू घेऊन सुमित होते तयार त्याच्या समोर असेल प्रणय पाटील पहिलाच बॉल प्रणय पाटीलसाठी बॉल जे आहे बॉल चाललाय मागे पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला होता एस टी चुकी गेली त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर पॉईंटचा जो फिल्डर होता ना जीवाचा आखांदने त्यांनी प्रयत्न केला परंतु इथनं कॅच होती ड्रॉप वंडर बॉय ऑफ खारबार खारबाव त्याला म्हटलं गेले प्रणय पाटील मोठं नाव आहे क्रिकेटमधलं आणि त्याच्यासमोर जर एक चुकीच्या प्रकारे बॉल त्याची कॅच होती कॅच ड्रॉप झाली म्हणजेच ती झेल ना तुम्हाला भरपूर महागडी ठरणार आहे चा टार्गेट पहिल्याच बॉलवरती कॅच झाली ड्रॉप बॉल बॅक टू द खेळले सरळ जर, जर तर त्या ठिकाणी तैनात होतं परंतु थोडीशी हाळसाळ वेगळी त्या ठिकाणी मिळाली फिल्डर बीट झाले परंतु कोणत्याही धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि पहिले दोन चेंडू पाहिले गेले तर सुरेख आहेत म्हणून मी म्हटलं होतं की आय डोंट नो हु इज विन दिस मॅच बट आय डेफिनेटली शो धिस मॅच इज व्हेरी हाय होल्टेज चांगली मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांनी आजवर भरपूर सामने पाहिले असेल परंतु ही मॅच अगदी सुंदर राईट बॅकफूटला गेले स्क्वेअर कट केला गेला अगदी काहीतरी घडलं मैदानाच्या आतमध्ये गॅपसॉट सिलेक्शन कॉन्सन्ट्रेशन चुकलं गेलं त्यानंतर जर आपण पाहिला गेलं तर सीमारेषी लगत हा चेंडू आढळला जातोय आणि अखेरकार या दोन धावसंख्या आहेत कम्प्लीट त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच नंदू पाटील होते परंतु कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नवा कारण खाली ज्यावेळेला ते बॉल फील्ड करण्यासाठी वाकले काहीशी बॉडीची मुवमेंट वेगळी झाली त्याच्यामुळे त्याने चेंडू सोडून दिला परंतु दोन फिल्डरने खूप चांगले प्रयत्न केले गेले धावसंख्या दोन जोडत असताना टीमची धावसंख्या तीन सत्तावीस बनवायच्या होत्या धावसंख्या अजूनही गरज चोवीसशी या वेळेला रिवर्स खेळता चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क हा जरूर झाला आहे पंचांचा फिंगर अप सांगत असताना की परागला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर तीन आकडावरती पहिला गडी बाद विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन तुम्ही असं नस तुमचंही मनाच्या अंत्यकरणाने स्वागत मॅच अगदी रफ अँड टफ कारण सुरुवातीपासून संघर्ष कायम ठेवला गेलाय है। टीम हैवी दिवेने एक विकेट जरूर आलाय परागाला पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय अक्षय पहिलाच बॉल पुन्हा एकदा त्याच फिल्डर करायला डायरेक्टचा प्रयत्न पहा अगदी डावकुऱ्या हातामध्ये जसा बॉल त्यांच्या गेला ना तसा अगदी निशाणा साधला की जर थोडी तरी मुवमेंट झाली ना आपल्याला स्टंप हिट करायचा त्याच अनुषंगाने खूप चांगल्या प्रकारे बॉल क्षेत्रक्षणाची खूप चांगल्या प्रकारे त्यांना साथ लाभली गेली आणि हा षटक जर आपण पाहिला गेला तर सध्या तरी फक्त आणि फक्त तीन धावसंख्येचा आहे त्यांनाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आणि तो सुरुवातीपासून कमबॅक करतोय शफल झाले त्याच्यानंतर बॅकफूटला गेले फेदला गेला त्या ठिकाणी मिडाव नव्हते परंतु शॉट एक्स्ट्रा कवर नव्हता डीपमधनं जर आपण पाहिला गेला तर फिल्डर आला त्या ठिकाणी चेंडू उचलत असताना आणि इथनं मिळतील सिंगल फक्त धावसंख्या चार सुरुवातीपासनं जे त्यांना करायचं होतं ना तेच केलं गेलं प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी दिमागाचा वापर कारण सुरुवातीला सुमित बॉलिंग करत असताना आपण फक्त चार दावसंख्य खर्च करत असताना पाहायला मिळाला ज्या सुमितने बॅटिंगमध्ये काही केलं नाही ना, ना। त्याच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की लिडिंग ऑफ द फ्रंट राजा विना प्रजा कशी लढेल याचा विचार त्यालाही होता त्याच्यामुळे थोडासा थांबला गेला बॉलिंग त्याने आपल्या हातामध्ये घेतले जे बॅटिंगवरती तो करू शकला नाही ते त्याला बॉलिंगवरती करायचं होतं आणि तेच केलं गेलं आणि तेच करत असताना फक्त चार धावसंख्या त्यांनी खर्च केल्या संयम आणि टेम्परामेंट हे मित्रांनो असे शब्द आहेत जे तुम्हाला यशाच्या दिशेकडे नेत असतात अशक्य की असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये जर आलं ना तर तुम्ही चालणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता परंतु त्या चालणीमधल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो संयम आत्तापर्यंत ठेवला गेला आहे कारण चार धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात लक्ष होतं सत्तावीसचं आणि हे सत्तावीसचं लक्ष कम्प्लीट करत असताना एक फलंदाज सुद्धा त्याच्या खात्यामध्ये जोडला गेला तो म्हणजे पराग बाद झाला जो खात्यामध्ये जोडला गेला सुमितच्या सत्तावीसचा टार्गेट आपण विचार केला गेला तर चार धावसंख्या आता अस्किंग लँड विचार केला गेला तर तेवीसचा जर ठेवला गेलाय म्हणजेच अकरा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने प्रतिषटकामागे या धावसंख्या बनवाव्या लागतील क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो आता पहा सहा दावसंख्येची उलाढाल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षला पाठवला गेलाय हर्ष एक लेफ्टम बॉलर आहे ॲज अ यंग स्टार आम्ही पाहिली होती त्याची गोलंदाजी ती म्हणजेच निंबवलीच्या स्पर्धेमध्ये अगदी लेफ्टर्म बॉलिंग करत असताना ना नियंत्रित टप्पा ही त्याची सातत्याने ओळख राहिली आहे आणि टीम हायवेदीवरला मी विनंती करेन की जास्त वेळ नक्कीच तुम्ही वाया घालवताय त्याच्यामुळे आय आयोजकांची वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचते आहे की जास्त वेळ वाया घालू नका हर्ष गेलाय नक्कीच ओवर द विकेट गोलंदाजी तो करेल त्याच्यासमोर उजव्या हाताचा फलंदाज आहे अगदी फ्युचर ब्राईट आहे मित्रांनो या खेळाडूचा मग यार पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लाईन ऑन साईडला लाईन ओळखली गेली परंतु ऑन साइड न खेळत असताना रिव्हर्स खेळले गेले आणि फटका देऊन जाईल धाऊ संख्या खूप चांगला सहा जर आपण लेस केल्या तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये अकरा झेंडू आणि सतरा खेळते साई स्पोर्ट्स खारबाव अजून एक रिवर्सचा फटका बॅटच्या रिदम मध्ये हा झेंडू आलाय फिल्डर आहेत त्या ठिकाणी कॅच आली तर कदाचित निर्णायक क्षणाला हे मॅच परंतु नाहीये अगदी सीमा रेषा ओलांडत असताना लाखोपाठचा हर्षवर्ती प्रहार सीमा पार हा दुसरा फटका काढण्याचा जो त्याचा प्रवास होता हर्ष समोर तो आता हा वार कुठेतरी होगा गेलाय दोन षटकार आले हर्ष यंगस्टर आहेत त्याच्यासमोर लेजंड अनेक सारे क्रिकेटचे धरे धडे नक्कीच त्यांनी गिरवले गेले टीम साई स्पोर्ट्स खारबावच्या माध्यमातून खेळत असताना मला आताही आठवतं की ऐंशी धावसंख्येचा एक मोठा डोंगर याच टीमने रचला होता निंबोलीच्या शशकामध्ये म्हणजेच त्या स्पर्धेतला शेवटपर्यंत तोच हाय स्कोअर राहिला होता ऐंशी ती साई स्पोर्ट्स खारबाव खेळते आणि चोवीस धावसंख्ये संख्या बनवत असताना थोडासा स्ट्रगल त्यांना करावा लागला परंतु आता टॉप आहे या वेळेला फक्त दिशा दिली फक्त दिशा आणि टप्पा घेतल्यानंतर अगदी अजून हर्षवरती संख्येची गरज आहे कारण या षटकामध्ये होत्याचं नव्ह्या सारखं झालं कारण सुमीच्या षटकामध्ये फक्त चार आल्या होत्या एक विकेट सुद्धा त्याच्यानंतर हर्षला टार्गेट केलं गेलं काउंटर अटॅक चालू आहे हर्ष वरती पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलं हो गेला डिप मध्ये स्क्वेअर लेगला थँक्यू मी आधीच म्हटलं होतं की टॉप ऑर्डर जी आहे ना टीम साई स्पोर्ट्स खारबावची ती सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत ना अगदी अटॅकिंग आहे पराग बाद झाला त्याच्यानंतर अक्षय गेले प्रणय पाटीलला सुरुवातीला पाठवलं गेलं आणि या सर्वत्र धावसंख्या आपण पाहिल्या गेलं ना तर तीन षटकार एक चौकाराच्या साहाय्याने वाढवल्या गेल्यात फक्त सिंगलची गरज यवलेला फक्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्रॉस बॅट केल्यानंतर अगदी आडव्या बॅट विन सिंगलने टीम साई स्पोर्ट्स खारभाव परास्त करत असताना टीम हायवी दिव्याला मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम साई स्पोर्ट्स खारभाव आणि हडलक टीम हायवे दिवे तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम भिनार आणि त्यांच्या विरोधात टीम भादवड दोन टीम्स जो डिसिजन नक्कीच तुम्ही घेतला गेला त्या डिसिजनची अंमलबजावणी लगेचच करा ही मॅच तीन षटकांत असताना ज्याने एक विकेट आपल्या खात्यामध्ये जोडला गेला आणि नो डाऊट या मॅच मध्ये सत्तावीस धावसंख्येचं लक्ष आणि चोवीस धावसंख्या ज्याने इंडिव्हिज्युअल बनवला गेला तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅच चला याचा अक्षय लगेचच कारण आम्हाला सामना लगेच सुरू करायचा आहे तर सन्मान्य मी विनंती करेन मुरलीधर गोतारणे साहेब ज्यांची नुकतीच उपस्थिती या व्यासपीठाला लाभली होती त्यांच्या शुभासे आपण हा शुभ सन्मान करणार आहोत ही स्पर्धा आम्हाला तेच शिकून गेली की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे माणुसकीचे नाते या व्यासपीठावरती खऱ्या त्याने जपले गेले आणि ही स्पर्धा तेवढी खास आहे कारण गावाच्या विकासासाठी गावाच्या अस्तित्वासाठी अगदी यशाची शिकरे आणि गावाच्या विकासाची जी धुरा आहे ना ती दादाने हातामध्ये सोपवली गेली आणि गावाच्या भौगोलिक विकासासाठी ज्यांनी विकासाच्या महामेरूचे स्तंभ आपल्या गावामध्ये रोवले तेच नाव म्हणजेच सन्मान्य संजयजी वारगडे साहेब यांच्या व्यासपीठावरती ही माणुसकी आपल्याला पाहायला मिळाली चांगला खेळ नक्कीच झाला त्या ठिकाणी आपल्याला अक्षयचा पाहायला मिळाला तर नेक्स्ट मॅचची आपल्याला पाहायला मिळेल टीम भिनार म्हणजेच कुमार गुण हेमंत धरड यांचा संघ करेश त्यांच्या त्यांच्यासमोर खेळेल आणि या ठिकाणा ड्रॉ इथनं करण्यात येईल म्हणजेच आता ही मॅच सुरू होईल त्यामधला विजयी संघ आणि खानिवली या दोनमध्ये आम्ही ड्रॉ करत आहोत म्हणजेच ज्या संघाला नशिबाची चिठ्ठी मिळेल तो टेबल टॉप फायसाठी जी मॅच शेवटची राहील त्या मॅचसाठी नक्कीच खेळणार आहे तर मान्यवरांची शुभ असते पण नक्कीच ड्रॉ ओपन करत आहोत तर टीम खानेवलीचा कॅप्टन आणि दोन्ही टीमच्या